दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची वारी केली असून राज्यातील सर्वच किल्ले यांनी पिंजून काढले, तसेच जनजागृती केली आहे। तीर्थक्षेत्रांची वारी सर्वजण करतात, परंतु छत्रपती शिवरायांना दैवत मानणाऱ्या घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाच्या सदस्यांनी अध्यक्ष भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेतील स्वराज्यातील किल्ल्यांची वारी करून तामिळनाडू राज्यातील जिंजी किल्ल्यावर भगवा व तिरंगा फडकवलाय आणि आपली गड वारी पूर्ण केली आहे। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ भाऊ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या जिंजी या किल्ल्यावरती आलेलो आहोत। जिंजी या किल्ल्याचं अनन्य साधारण असं महत्व आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जिंजीचा उल्लेख हा छत्रपतींच्या कार्यकाळात करणं अनिवार्य आहे। त्याचं कारण असं की महाराजांच्या काळात ही दक्षिणेची जिंजी ही स्वराज्याची तिसरी राजधानी होती। राजगड, रायगड आणि त्यानंतर या जिंजीवरती स्वराज्याचं एक ठिकाण होतं, राजधानीचं एक ठिकाण होतं। त्या काळी 6 जून 1674 रोजी माझ्या शिवांचा राज्याभिषेक झाला। त्यानंतर अवघ्या 2 वर्षांमध्ये 6 ऑक्टोबर 1676 साली महाराज दूरदृष्टी होते, यवनांचा मुघलांचा या महाराष्ट्राला भविष्यात त्रास होईल म्हणून महाराजांनी दूरदृष्टीने अतिशय शौर्य गाजवण्याच्या दृष्टीने त्यांचं जे काही युद्ध कसब होतं त्या अनुषंगाने त्यांनी दक्षिणेची मोहीम आरंभली। त्याआधी त्यांनी एक अशी अफवा पसरवली की ते त्यांचा भाऊ दक्षिणेत असलेल्या व्यंकोजी राजे यांना आपला हिस्सा मागत आहे। या मागे त्यांची युद्धनीती कौशल्य दिसून येतं। ते राज्याचा अर्धा हिस्सा, जहागिरीचा अर्धा हिस्सा मागण्यासाठी जात आहे अशी अफवा पसरवून महाराज दक्षिणेतून आपल्या राज्याचे 3 ठिकाणी त्यांनी नियोजनबद्ध रीतीने वाटप केले आणि दक्षिणेत आले। त्या काळी महाराष्ट्रामध्ये शिवांच्या ताब्यामध्ये 66,000 चौरस किलोमीटर क्षेत्र होतं। तर जेव्हा महाराजांनी दक्षिण विजय मोहीम आरंभली आणि जेव्हा महाराज 6 एप्रिल 1678 साली जेव्हा दक्षिण विजय संपादन झाला त्यावेळेस दक्षिणेमध्ये माझ्या राजांच्या ताब्यामध्ये 1,31,000 चौरस किलोमीटरचा क्षेत्र होतो। महाराष्ट्राच्या 2.5 पट राज्य महाराजांनी दक्षिणेत हे वाढवलेलं होतं। या ठिकाणी असलेल्या ज्या 5 पातशाही होत्या, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, या सर्व पातशाही त्यांच्या मांडलिकत्वाखाली त्या महाराजांनी त्यांना आपल्या मांडलिकत्वाखाली घेतलं, इंग्रज, मुघल, फ्रेंच यांचा बंदोबस्त केला, या जिंजी किल्ल्यावरती स्वराज्याची राजधानी ठेवली। महाराजांच्या निवर्तले। त्याच्यानंतर राजाराम महाराजांनी 7 वर्ष या ठिकाणी वास्तव्य केलं आणि या किल्ल्यावरतून त्यांनी स्वराज्याचा गाडा हाकला। माझा महाराष्ट्र, माझी माती, आज या किल्ल्याला आम्ही आलोय, माझा ऊर भरून आलाय। आज आपण महाराष्ट्रातल्या येणाऱ्या प्रत्येक गडप्रेमींनी इथे यायलाच पाहिजे। या वारीमुळे दक्षिणेतील स्वराज्यातील किल्ल्यांची माहिती व शिवरायांचा दिग्विजय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे या वारीचे सर्वत्र स्वागत होत आहे। या वारीत कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ मराडे, रामदास चौधरी, अभिजित कुलकर्णी, गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण, किसन बिन्नर, संजय शर्मा, अलका चौधरी, शांताबाई बिन्नर, सुमित्रा मराडे आदी शिवप्रेमी सहभागी झाले होते। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी, नाशिक।